नमस्कार मित्रांनो, बघा मी रात्री बघा मसाला करून आणला, बघा रात्री उशीर झालाय, रात्री मध्ये जवळजवळ 9 साडे बघा एक मसाला असा घट्ट मोठा असा मसाला झालाय बघा भाई, पूर्ण आलो आहे आता हे जवळजवळ असेल बघा एक 10 किलोच्या आसपास असेल बघा बघा ही मसाला असा असा ढेकळ झालेला आहे त्या ती फुडतोय म्हणजे पॅकिंग करताना ही व्यवस्थित येत आहे पॅकिंग करायला असं असं ढेकळ्या जे होते द्या ते आपल्या अशा केल्या का फुटून जाते द्या तर बघा ही रात्री करून आणला बघा कसा एकदम झणझणीत मसाला आहे बघा बघा काळा झार मसाला आहे बघा यात सगळं तुम्हाला सांगतो काय काय घातलंय कांदा लसूण जिरं मिरं मेथी मोहरी हळकुंड मीठ खोबरं दालचिनी लवंगा अजून बरंच काय काय मसाला असते मिरं हे सगळं घातलंय बघा त्या प्रकारचं हे असं हे काय होतं हे ढिकळे बनलेले असे फोडावं लागते ते पॅकिंग करायची आधी पॅकिंग करणार आहे आलो का बस आणि सारखी गडबड असते हा नको स्टॅपनर खातील काय आणि स्टॅपनर घेऊन बसली आहे बघा हा खेळा बघा एक करून आणलेला आहे तुम्हाला पाहिजे असं तर एकदम टेस्टी आहे ज्यांनी घेतलाय मसाला त्यांना तर माहितीच आहे मसाला काय चव आहे सगळ्यांना माहित आहे ज्यांनी घेतलाय आजपर्यंत एकाही माणसं असं म्हणलं नाही की मसाला हे नाही सगळे म्हणतील मसाला छान आहे भाजी एकदम छान होते तर खात्रीशीर तुम्हाला सांगतो घ्या मसाला काय अडचण नाही 1/2 किलोपासून पॅकिंग आहे बरेच जण म्हणतील काय दादा आम्हाला 1/2 किलो भेटेल का तर 1/2 किलोचं पॅकिंग नाही आपण करत कारण काय होतंय उगा खेळत बसायची वेळ इथे त्याला मग 1/2 किलोपासून पुढे ठेवलंय बघा 1/2 किलोपासून पुढं पॅकिंग आहे सगळं बघा कोणाला पाहिजे असेल तर नंबरवर व्हॉट्सअपला हाय करा पत्ता पाठवा किंवा ज्यांना कोणाला फोन करून माहिती विचारायची आहे त्यांनी विचारा 74 98 97 91 95 हे नंबर आहे आपला 74 98 97 91 95 हा आपला व्हॉट्सअप नंबर कधी कधी कॉल पिन चालू असतोय कारण काय काय वेळेस बंद पिन असतो यार हे असं फोडून ठेवला म्हणजे पॅकिंगला पण आपलं बातोडी ना ही बातोडी तुम्हाला सांगतो असं घेतलं का कॅरी बॅगात असं कान 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 भरा येतं यार मसाला एकदम इतकं जे टेस्ट आहे ना घुमघुमीत ज्यांना कोणी मसाला घेतलाय त्यांनी कमेंट करून सांगा मसाला आपला कसा आहे ज्यांनी कोणी घेतलाय त्यांना माहित आहे ज्यांना अनुभव आलेला आहे आता मसाला कसा आहे कशा प्रकार आहे त्यांचा चव कशी आहे बरेच जण म्हणते आम्ही आता 1/2 किलो घेतला तर आता आम्ही 1 किलो 2 किलो घेणार आहे आणि मसाला आपला सारखं 3-4 दिवसाला सारखं बनवायचा असतोय आपण टाकत नाही सारखं सारखं मसाला व्हिडिओ टाकत नाही आपण ना सारखं खपा असतोय बघा 2-3 दिवसाळ करतोय मी ताजा ताजा एकदम लोकांना आपलं हे 10 किलो 10-11 किलो असेल बघा हे 10-11 किलो आज किंवा उद्या आता ऑर्डर आता सकाळ धरून 2 ऑर्डर येऊन पडले तर बघा ती 2 किलो अजून 1-2-4 किलो आले का झाले आज 5-7 किलो खपते उद्या 5-7 किलो खपते यार काय राहत नाही यातलं सगळं खपतं तर लगेच दुसरा लगेच बाजार रेडी तयार असतो या हे संपद 1-2 किलो शिल्लक आहे म्हणलं का 2 किलो शिल्लक आहे म्हणलं का आम्ही लगेच कांदा बिदा चिरून लगेच मिरच्या बिरच्या बाजून सगळं नीट करून सगळं ओकेच कार्यक्रम असतो या कसा गैरसोय झाली ना पाहिजे मागच्या 1-2 दिवसात जरा थोडी गैरसोय झाली ज्यांनी कोणी ऑर्डर मागवले ते 5-7 जणांनी आणि इकडे ए आणो इकडे ज्यांनी कोणी 5-7 किलो मागवलं होतं ना 1/2 किलो त्यांचं जरा कुरिअर थोडे 1-2 दिवसाला लेट येईल कारण काय झालं ऑफिसला जमा केलं तर तिथं जरा सर्वर प्रॉब्लेम असल्यामुळं सगळं राडा झाला ती पॅकेज तिथं थांबलं आता काल देत नाही झालं म्हणजे आज सकाळी हलणार देत ना 1-2 दिवस हे झालं कारण कधी कधी होतं त्याचा प्रॉब्लेम होतो अडचण येते नेट चालू असलं तर सगळं हाया इंटरनेट बंद पडलं का सगळं बंदच पडलो जगच आता इंटरनेटवर चालाय सध्या हे आलं का की लय जागा फारा करते ग लय आगाव फारा करते घरात कोंडून ठेवली तरी त्याची करते मसाला खात्रीशीर आहे बघा एकदम टेस्टी म्हणजे टेस्टी बरेच जण म्हणते ते काय बघा हा रेट सांगा रेट तर मित्रांनो आपला रेट हाय कुरिअर खर्च सहित महाराष्ट्रात असेल तर 900 रुपये किलो आहे महाराष्ट्रात असेल तर बघा आणि महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर वेगळा चार्जेस लागतो याला 1/2 किलो 480 रुपये बरेच जण म्हणतील रेट सांगा एकदा सांगूनच टाकतो
म्हणजे व्हॉट्सअपला डबल तुम्ही विचार झाला तर आता हे झाला बघा बऱ्यापैकी बारीक झाला म्हणजे बारीक म्हणजे बारीकच होता असा चिकट असा घट मोठ गोळा कसा बनतो का असा गोळा बनत होता त्यातलं एवढी जरी नुसती एक पाच सहा माणसाच्या भाजीला बघा एवढं तिखट आहे का एवढं जरी तिखट टाकलं एवढं तर दहा माणसाचं भाजी होती आणि बोकडाचा हे कार्यक्रम सगळ्यांना चालतोय बघा हे शाकाहारी मांसाहारी सगळं टोटल भाजीला ही मसाला चालतोय आमच्याकडे याला युसूर म्हणते ती काय काय जण युसूर म्हणते युसूर मध्ये पीठ बीठ मिसळ ती काय काय बघत कसलं आमच्याकडे काय नाही आमच्याकडे याला युसूर म्हणते ती कसं कांदा लसूण जिरं मिरं मेथी मोहरी हळकुंड खोबरं लवंगा मिरं हे सगळं मिसळून जे केलं असतंय का त्याला आम्ही युसूर म्हणतो काय काय याला म्हणते चटणी म्हणजे वेगवेगळ्या भागात काय नाव काय का असं नाही मसाला टेस्टी असल्यास मतलब आपल्याला काय मसाला क्वालिटी पाहिजे बरोबर आहे ना मसाला क्वालिटी चांगली असली मी टेस्ट आणि असं भेटत नाही आता काय जण म्हणणार महाग आहे मस्त 300 रुपये किलो 400 रुपये किलो भेटते पण नुसती मिरची पावडर त्यात काही सुद्धा येत नाही नुसती बुकणी काय उपयोग नाही त्याचा असा गोळा बनतो ही मसाल्याचा असा कळ खडा कसा आहे फोडावं लागते असं म्हणजे एकदम सगळं सर्व प्रकारात मिक्सिंग आहे तुम्ही मिरची पावडर खाऊन खाऊन काय करणार हे जर नुसतं टेस्ट बघा एकदा मग कळलं तुम्हाला काय चव आहे ती नुसतं तुम्ही ह्याच्याकडे बघू नका कारण चव बी पाहिजे आणि घरगुती आहे ही काय असं कुठल्या दुकानातलं पॅकिंग नाही काय नाही घरी बनवून तुम्हाला आम्ही ट्रान्सफर करतोय आम्ही काय कुठल्या कंपनीला ह्याला ट्रान्सफर करत नाही बरेच जण होलसेल मागतील होलसेल आपल्याला काय परवडत नाही कमी रेटमध्ये काय परवडत नाही होलसेल बरेच जण म्हणते 20 किलो घ्यायचा 50 किलो घ्यायचा ते होलसेल रेटनं आपल्याला काय परवडत नाही कारण आपला मसाला हाय क्वालिटी काय मग त्यामुळे रेट पण आपण तसाच ठेवलेला आहे मग ते हलकं काय करायचं हलकं बी आम्ही करतो मग काय मीठ बकळ टाकतो 10 किलो 1-2 किलो मिरच्या खराड ह्या करून देतो टेस्टी पाहिजे टेस्टी असेल तर सगळं आहे या त्यामुळे होलसेल आपलं परवडत नाही रेट सांगितलं होलसेलवाली काय म्हणते ते तिकडे एवढ्याला भेटतोय काय तिकडे घेतला तरी काय अडचण नाही बघा कारण आपली क्वालिटी बिन तशीच आहे तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर करा व्हॉट्सअप नंबरवर ऑर्डर करू शकता तुम्ही फोनपे पेन आपला हाच नंबर आहे त्याच्यावरच पेमेंट करा पुन्हा व्हॉट्सअप पिन हाच नंबर आहे त्याच्यावर तुमचं नाव ॲड्रेस पिनकोड पाठवा बरं का आणि नंतर मोबाईल नंबर असं पाठवा तुम्हाला भेटून जाईल 5-6 दिवसात तुम्हाला भेटून जाईल काय जर व्यत्यय आला काय आला तर जास्त थोडे 1-2 दिवस जास्त जाणार अनुदा की आणू तर आपला मसाला कसा आहे नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला तर जाऊची बघा ही कशी आहे पाटी ही आहे का काळा झार मसाला आहे का आणि चविष्ट आहे वास इथं घुम 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 करतोय आता तुम्हाला काय कॅमेऱ्यातनं वास करणार आहे मना पर जे आहे ते मी सांगतोय तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी अवश्य ऑर्डर करू शकता आणि संपूर्ण भारतात बरेच जण म्हणते ते आमचं हित येईल का आष्ट्याला येईल का सांगलीला येईल का कोल्हापूरला येईल का महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्र आहे का की महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा येतोय बघा आता आपला गेला वेस्ट बंगाल गुजरात उत्तर प्रदेश ही सगळीकडे गेलं यार बरं तुम्हाला अजून डबल सांगतोय कुठं आपल्या भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात बरेच जण मिलिटरीमॅन साहेब ही आहे ते म्हणते इकडे येईल का दिल्लीच्या साईडला येईल का तर कुठं पिन तुमचा जिथला ॲड्रेस असेल पिनकोड महत्वाचा आहे तिथला तुम्हाला येऊन भेटून जाईल 1-2 दिवस उशीर लागेल महाराष्ट्र बाहेर पर 100% येणार तर मित्रांनो आपला ही मसाला कसा आहे कसा नाही नक्की सांगा आणि ज्यांनी कोणी ऑर्डर केलेला आहे ज्यांनी चव घेतल्याची त्यांनी पण कमेंट करून सांगा की आपला मसाला कसा आहे जेणेकरून पब्लिकला कळेल नेमका मसाला कसा आहे तर मित्रांनो सर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओत आता थोड्या वेळानं पॅक करणार आहे पुनम करते म्हणजे पॅक थोड्या वेळानं पुनम पॅक करेल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय.